स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हे स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येतात 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. गोपीचंद पडळकर जड जाणार की विशाल पाटील डोईजड होणार? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. काल उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालंय. आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. गोपीचंद पडळकर जड जाणार की विशाल पाटील डोईजड होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. निकालाला तब्बल 1 महिन्याचा अवधी असला तरी गावागावात पैजा लागल्यात. कोण येणार, कोण कुणाला पाडणार याची चर्चा जोर धरू लागली आहे. प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली आहे. वनमे वाटणारी ही निवडणूक आता रंगतदार झाली आहे. त्यामुळं काय होणार, कोण येणार, कसा कसा आहे हे हुकमी प्रश्न झाले आहेत. सुरुवातीला विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासमोर दुसरा उमेदवार कोण हा मोठा प्रश्न होता. संजय पाटलांना टक्कर कोण देणार, त्यांच्या विरोधात कोण लढणार हा प्रश्न पडला होता. काँग्रेसमधून तर कोणीच लढायला तयार नव्हते. ज्याच्या नावाची चर्चा व्हायची तो हात वर करायचा, लढायला नकार द्यायचा. या चर्चेच्या घोळात तब्बल 1.5 डझन नावांची आणि त्यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. नंतर सांगलीची जागा कुणाला सुटणार यावरून महाभारत झाले. सांगलीची जागा स्वाभिमानीला सुटणार असल्याची बातमी आली आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली. विशाल पाटील व जयश्री पाटील यांनी काँग्रेस कमिटी समोरच आंदोलन केले. शेवटी स्वाभिमानीलाच काँग्रेसची जागा सोडण्यात आली. दादा घराण्याला संपवण्याच्या कारस्थानावरून आरोप प्रत्यारोप झाले. ते बालंट नको म्हणून राजू शेट्टींनी वसंतराव दादांचा नातू विशाल पाटलांनाच मैदानात उतरवले. आधी काँग्रेसकडून व नंतर स्वाभिमानीकडून प्रतीक्षा यादीत असलेल्या गोपीचंद पडळकरांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आणि निवडणुकीचे चित्रच पालटू लागले. पाहता पाहता एकतर्फी वाटणारी निवडणूक अत्यंत अटीतटीची चुरशीची झाली. भाजपाने प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा मातब्बरांना प्रचारात उतरवले. काँग्रेस आघाडीकडून विशाल पाटलांच्या प्रचारासाठी चक्क शरद पवार येऊन गेले. तर इकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वन मॅन आर्मी सारखी सुसॅट बॅटिंग करत सुटलेल्या पडळकरांच्या प्रचाराला प्रकाश आंबेडकर येऊन गेले. प्रत्येकाच्या सभा जोरात झाल्या, प्रचंड चुरस निर्माण झाली. निवडणुकीत व्यक्तिगत पातळीवर आरोप प्रत्यारोप झाले. छुप्या जातीयवादानेही डोके वर काढले. अखेर काल मतदान होऊन उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. अटीतटीच्या निवडणुका झाल्याने ठोस व छाती टोक अंदाज कुणालाच सांगता येत नाही. तिन्ही प्रमुख उमेदवार मीच निवडून येणार असल्याचे सांगत आहेत. संजय पाटील व विशाल पाटील दोघेही आपण 1.5 लाखाने निवडून येणार असल्याचे सांगत आहेत. तर गोपीचंद पडळकर 2 लाख मतांनी निवडून येणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नक्की काय होणार, खासदार कोण होणार, मॅच विनर कोण ठरणार याची उत्सुकता आहे. सुरुवातीला सोपी व सहज वाटणारी ही निवडणूक किती जड गेली ते उमेदवारच सांगू शकतील. गोपीचंद पडळकर व विशाल पाटलांनी संजय पाटलांच्या समोर तगडे आव्हान उभे केले, त्यांच्या नाकात दम आणलाय. आता गोपीचंद पडळकर जड जात आहेत की विशाल पाटील डोईजड ठरतायत की या दोघांनाही मात देऊन संजय पाटील आपला गड भक्कम ठेवतायत ते येत्या 23 मेलाच कळेल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.